नमस्कार मंडळी, मी कांचन नवोदित किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे। आपण आज करणार आहोत वडापावची रेसिपी। पण ही वडापावची रेसिपी आपण सर्व करताना थोडं वेगळ्या पद्धतीने सर्व करणार आहोत। आपण हा वडापाव खाताना त्याच्यामध्ये टाकणार आहेत मक्याचा चिवडा, त्याचबरोबर कच्चा कांदा आणि चटणी। ह्याने जो आपला वडापाव आहे ना, खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। चला तर बघूया ही रेसिपी कशी बनवायची आहे। ते बटाटे घेतले होते, बटाटे उकडून घेतले आहेत आणि स्मॅश करून घेतलेले आहे। त्याबरोबर हिरवी मिरची, अद्रक, लसूण आणि जिऱ्याचा ठेचा घेतला आहे। तर शेंगदाणे आहे, हे मक्याचे पोहे आहेत आणि ह्यामध्ये वापरणार आहे भरपूरसा असा कच्चा लसूण। हा लसूण मी थोडासा ठेचून घेतलेला आहे। त्याचबरोबर आहे करीपत्ता। ह्या लसणाने आपल्या वडापावला खूप छान टेस्ट येते। सर्वात आधी आपण वड्यांची भाजी करणार आहोत। तर तेल गरम झालं आहे, त्यात टाकतात मोहरी, जिरं, त्यात टाकत आहे ठेचलेला लसूण। लसूण तुम्ही ते बघू शकता, मी पूर्ण असं बारीक पण ठेचलेला नाही आहे, थोडं जारसच ठेवलेलं आहे। आणि करीपत्ता आणि ही चांगलं मी फ्राय करून घेणार आहे। जोपर्यंत लसूण थोडं गोल्डन होत नाही ना, तोपर्यंत फ्राय करायचं आहे। आता त्यात टाकत आहे हिरवी मिरची, अद्रक, लसूणचा ठेचा आणि चांगलं फ्राय करून घेणार आहे। हळद चवीनुसार मीठ, मीठ ह्या साईडला मी टाकणार आहे। मीठ आत्ता टाकलं ना तर ते सगळ्या मिश्रणाला व्यवस्थित लागतं। आणि थोडासा काळा मसाला थोडं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता त्यात टाकत आहे उकडलेले बटाटे। आणि बटाटे फक्त हार्डले आपण 3 ते 4 मिनटंच फ्राय करणार आहोत। बटाटे जर जास्त फ्राय केले ना तर ते पाणी सोडतात, म्हणून कमीच फ्राय करायचे आहेत। वड्या करण्यासाठी आपली बटाट्याची भाजी रेडी झालेली आहे। आपण थोडीशी थंड करून घेऊयात, तोपर्यंत आपण बॅटर बनवूयात वड्यांसाठी। 1 कप इथे मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजेच चणा डाळचं पीठ, आणि अर्धी वाटी घेतलेलं आहे तांदळाचं पीठ। तांदळाच्या पीठाने जे आपले वडे आहेत ना क्रिस्पी होतात, म्हणून तांदळाचं पीठ टाकणं गरजेचं आहे। त्यात टाकत आहे जिरं आणि मीठ आणि हे मिक्स करून घेणार आहे। आणि याचं आपण जाडसर असं बॅटर बनवणार आहोत। बॅटर आपलं जास्त पातळ नको आहे, थोडं जाडसरच ठेवायचं आहे, म्हणजे वड्यांना कोटिंग छान येते। इथे बॅटर रेडी झाले, तुम्ही बघू शकतात किती थिक असं मी बॅटर ठेवलेलं आहे। असंच बॅटर आपल्याला हवं आहे। बटाट्याची भाजी पण गार झाली आहे, म्हणजे अशा प्रकारे मी छोटे छोटे बॉल्स बनवून घेतलेले आहेत आणि बॅटर पण रेडी आहे। तेल गरम झालं आहे। सर्वात आधी आपण याच्यात टाकणार आहोत शेंगदाणे। शेंगदाणे फ्राय करून आपण काढून घेणार आहोत। शेंगदाणे फ्राय झाले आहे। आता सेम तेलामध्ये मी टाकणार आहे मक्याचे पोहे। हे पण पोहे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल आहेत। बघा, लगेच हे गरम तेलात टाकले का फुलायला लागतात। याला पण आपण काढून घेऊयात। आता आपण वडे तळणार आहोत। जे आपण बॅटर बनवलं होतं डाळीच्या पिठाचं, त्यामध्ये आपण वड्यांना डिप करणार आहे आणि तेला सोडणार आहे आणि छान गोल्डन ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊयात। एका साईडने वडे चांगले फ्राय झाले आहे, आपण त्याला पलटून घेणार आहोत आणि दुसऱ्या साईडने पण छान क्रिस्पी होईपर्यंत फ्राय करून घेऊयात। चला तर मंडळी, इथे आपले वडे खाण्यासाठी रेडी झाले आहेत आणि छान क्रिस्पी पण झाले आहेत। कारण ह्यामध्ये आपण बेसन बरोबर तांदळाचं पीठ पण वापरलं आहे। कसे खायचे आहेत मी तुम्हाला दाखवणार आहे।
तर जे पाव आहेत ना ते मधोमध मी कापून घेतले आहेत, त्यावर मी टाकणार आहे शेंगदाण्याची चटणी। तुम्ही शेंगदाण्याच्या चटणीच्या ऐवजी ते हिरवी चटणीसुद्धा लावू शकतात। त्याच्यावरती मी ठेवणार आहेत आपले वडे। मक्याचा चिवडा जो आपण तळून घेतला होता भरपूर टाकायचा आहे। अशा प्रकारे तुम्ही वडापाव खाऊन बघा, खरंच खूप टेस्टी बनतो। आणि वरतून टाकणार आहे लाल मिरची, बारीक चिरलेला कांदा, थोडंसं मीठ, कारण आपण इथे कांदा आणि मक्याचा चिवडा वापरला आहे ना, त्यामुळे मीठ टाकणं गरजेचं आहे। चला तर मंडळी, इथे आपला वडापाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे। चला तर मंडळी, कुरकुरीत असा आपला वडापाव खाण्यासाठी रेडी झालेला आहे। मक्याच्या चिवड्याने याची टेस्ट अप्रतिम लागते। तुम्ही ही रेसिपी घरी जरूर ट्राय करा आणि तुमचे अनुभव माझ्याबरोबर शेअर करा। नवमित किचन बघितल्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।